समाज घटकांना ज्याला आपण म्हणतो 18 पगड जाती 12 बलुते दार यांचा विचार करणारा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला एक चालना देणारा देशाच्या राज्याच्या विकास प्रक्रियेला पुढे नेणारा अशा प्रकारचा हा जाहीरनामा आहे. उर्दू शाळांना सेमी इंग्रजीचा दर्जा, वनक्षेत्रात पाण्याचे साठे निर्माण व्हावेत यासाठी योजना, ग्रामविकासाची पंचसूत्री, त्याच्यामध्ये आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ग्रामविकासाची पंचसूत्री आहे. राष्ट्रासाठी राष्ट्रवादी या संकल्पनेवर आधारित या जाहीरनामा तयार करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विकसित भारतासाठीची भूमिका स्पष्ट करणारा हा जाहीरनामा आहे. त्याच्यामध्ये सार्वजनिक सेवा असेल, पायाभूत सुविधा प्रकल्प, जस आर्थिक प्रगतीचा संकल्प यामध्ये देखील व्यक्त करण्यात आलेला आहे. एक गोष्ट खरी आहे, कदाचित मगाशी काही माझ्या सहकारी मित्रांनी सांगितली पण असेल की राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपराव वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही समिती नेमलेली होती आणि त्यांनी हा जाहीरनामा केलेला आहे. दिलीपराव वळसे पाटील साहेब सध्या पुण्यामध्ये रुग्णालयामध्ये उपचार घेत असले तरी त्यांनी हा जाहीरनामा करत असताना या संदर्भातल्या समितीला सतत मार्गदर्शन केलं. त्याबद्दल दिलीपरावांचं पण आणि त्या समितीमध्ये असणाऱ्या सर्व सन्माननीय सदस्यांचं देखील मी मनापासून, त्यांनी एक चांगला जाहीरनामा पक्षाच्या करता तयार केला त्याबद्दल त्यांचं आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. राज्यातल्या सर्व समाज घटकांना ज्याला आपण म्हणतो 18 पगड जाती 12 बलुते दार यांचा विचार करणारा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला एक चालना देणारा देशाच्या राज्याच्या विकास प्रक्रियेला पुढे नेणारा अशा प्रकारचा हा जाहीरनामा आहे. या जाहीरनाम्यातली काही ठळक वैशिष्ट्य मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तसंच द्यावा, तसंच त्याकरता आम्ही पाठपुरावा करणार. तसंच आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांना भारतरत्न द्यावं, शेतकऱ्यांना MSP ती व्यवस्थितपणे त्या ठिकाणी असली पाहिजे, अपारंपारिक वीज निर्मिती. आज खऱ्या अर्थाने पर्यावरणाचा समतोल साधायचा असेल आणि हे जे काही ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे त्याला कुठंतरी थोपवायचं असेल तर आपण ह्या अपारंपरिक वीज निर्मितीला, आणि मग त्याच्यामध्ये सोलर असेल, बाकीचे अपारंपरिक वीज निर्मितीमध्ये मोडणारे युनिट असतील, उद्योग असतील, त्याला प्राधान्य. कृषी पीक विम्याला विम्याच्या व्याप्तीत वाढ, शेतकरी सन्मान निधीत भरीव अशा प्रकारची वाढ, मुद्रा योजने कर्ज मर्यादेत वाढ, जातनिहाय जनगणना हा प्रश्न आपल्या देशात, आपल्या राज्यात बरेच जण त्याच्याबद्दल बोलतात परंतु अजूनपर्यंत जातनिहाय जनगणना होऊ शकली नाही. उर्दू शाळांना सेमी इंग्रजीचा दर्जा, वनक्षेत्रात पाण्याचे साठे निर्माण व्हावेत यासाठी योजना, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं यासाठी पाठिंबा, ही या जाहीरनाम्यातली ठळक अशा प्रकारची वैशिष्ट्य आहेत. सविस्तर यादी तुम्हाला त्या ठिकाणी मिळेलच. ग्रामविकासाची पंचसूत्री, त्याच्यामध्ये आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ग्रामविकासाची पंचसूत्री आहे. त्यानुसार आम्ही सगळेजण काम करून पाहतोय. यावर्षी 2024 लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आम्ही महायुतीचे घटक म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना, पंतप्रधानांना, त्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवतोय आणि मोदीजींच्या नेतृत्वामुळेच आपला विजय मोठ्या प्रमाणावर निश्चित आहे. त्यांना देशाचा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता आम्ही जनतेच्या समोर जाऊन मत मागतोय. पंतप्रधान मोदीजी NDA आघाडीचा एक आत्मविश्वासू चेहरा म्हणून बरेच जण तिचं बघतात. देशाकडे सक्षम नेतृत्व आहे, त्यांच्याबद्दल देशवासियांच्या मनात आपुलकी आहे, प्रेम आहे, श्रद्धा आहे आणि अपार विश्वास आहे.
आज विरोधी पक्षात असा एक देखील चेहरा तुम्हाला पाहायला मिळणार नाही जो मोदीजींशी स्पर्धा करू शकेल.